तर स्वागत आहे मित्रांनो आपली यूट्यूब चॅनलचं नाव आहे सात्विकवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशल असा एक इफेक्ट घेऊन आलेलो आहे. एक स्पेशल आणि इंटरेस्टिंग असा इफेक्ट आहे जे आजच्या ट्युटोरियलमध्ये तो इफेक्ट मी देऊन दाखवणार आहे. एखादी इमेज आणि त्याला आपण तो इफेक्ट द्यायचा आहे. तुम्हाला खूप सुंदर असा वाटेल तो इफेक्ट, कारण खूप सुंदर इफेक्ट आहे तो आणि खूप सुंदर अशी थीमही आहे जिचं नाव आहे हाफ मून ब्ल्यू नाईट इफेक्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की हाफ मून ब्ल्यू नाईट इफेक्ट फोटोशॉपवर कसा द्यायचा आणि एकदम कमीत कमी वेळेत, जास्त काय वेळ आपल्याला घ्यायचा नाही. ओके, तर चला आता आपण आपले ट्युटोरियल स्टार्ट करूया. तिथे आपल्याला आता एक बॅकग्राऊंड इनपुट करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार फाईलमध्ये. फाईलमध्ये गेल्यावर ओपनमध्ये जायचं आहे. ओपनमध्ये गेल्यावर एक बॅकग्राऊंड मी डाउनलोड करून ठेवलेला आहे तो आपण इथे इनपुट करून घेऊया. ओके ओके, डबल क्लिक मारायचे ज्या बॅकग्राऊंडवर आपल्याला जो इम्पोर्ट करायचा आहे त्याच्यावर, आणि इथे हा बॅकग्राऊंड आलेला आहे. तर ह्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता दोन फेज आहेत, एक स्काय फेज आहे आणि खालची एक लँड फेज आहे. आणि इथे आपल्याला बरोबर असा मधोमध्ये एक हाफ मून असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथे वर सगळा आपल्याला ब्ल्यू स्काय इफेक्ट द्यायचा आहे. ओके, आणि इथे बरोबर असा हाफ असा मून आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे स्काय फेज. ओके, तो ड्रॉ करण्यासाठी आपल्याला जायला लागणार आहे इलिप्टिकल मार्की टूलमध्ये. ओके, सिलेक्ट करून घ्यायचं आहे इलिप्टिकल मार्की टूल आणि इथे सर्कल असा थोडासा सर्कल ड्रॉ करून घ्या, जास्त पण छोटा नको, मीडियम असा सर्कल ड्रॉ करून घ्या आणि तो बरोबर अर्धा असा स्काय फेजमध्ये आणि अर्धा असा लँड फेजमध्ये बरोबर ॲडजस्ट करून घ्या. ओके, स्काय फेजमध्ये थोडा जास्तच ठेवा. ओके, पूर्ण स्काय फेज आणि लँड फेजमध्ये आपला परफेक्ट तो झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे ॲडजस्टमेंट लेअरमध्ये आणि ॲडजस्टमेंट लेअरमध्ये गेल्यानंतर जायचं आहे थ्रेशोल्डमध्ये. ओके, थ्रेशोल्डवर क्लिक करायचं आहे. थ्रेशोल्डवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईट कलरचा हाफ मून इथे बरोबर असा आलेला आहे आणि खाली पूर्ण ब्लॅक कलरचा हाफ आहे. ओके, आता पुढे मध्ये आपल्याला इथे ब्लॅक कलरचे डॉट्स पाहिजे, जसे रिअल मूनला असतात ब्लॅक कलरचे ग्रेनी डॉट्स तसे. त्याच्यासाठी थ्रेशोल्ड लेवल जी आहे ती आपल्याला 182 ठेवायची. ओके, 182 पर्यंत थ्रेशोल्ड लेवल आपल्याला ठेवायचे आहे. ती ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता मूनला बरोबर ब्लॅक कलरचे असे डॉट्स आलेले आहेत, ग्रेनिक ब्लॅक डॉट्स पूर्ण अप्लाय झालेले आहेत त्या हाफ मूनवर. त्याच्यानंतर आपल्याला आता जायचं ॲडजस्टमेंट लेअरमध्ये. परत ॲडजस्टमेंट लेअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं कर्व्समध्ये आणि कर्व्सची लाईनची जी मिडल फेज आहे ती पूर्ण आपल्याला डाऊन करून घ्यायची आहे आणि पूर्ण ब्लॅक असा खालचा जो लँड फेज आहे ती पूर्ण ब्लॅक कलरच्या ह्याच्यात कलरमध्ये मिसळली पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे रेड कलरची नाईट इफेक्ट आलेला आहे, आपल्याला ब्ल्यू कलरचा नाईट इफेक्ट द्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला परत आता ॲडजस्टमेंट लेअरमध्ये जायला लागणार आहे. ॲडजस्टमेंट लेअरमध्ये गेल्यानंतर ह्यू सॅच्युरेशनवर जायचं आहे आणि ह्यूज पूर्ण जे आहे ती पूर्ण आपल्याला ब्ल्यू नाईटसाठी पूर्ण +180 करून टाकायची. पण तुम्हाला जो नाईट इफेक्टचा कलर आहे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही देऊ शकता, तुम्हाला आवडीचा पिंक आहे येल्लो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही ठेवू शकता. मी ब्ल्यू ठेवला आहे, त्याच्यासाठी ह्यू पूर्ण +180 करून घ्यायचा आहे आणि सॅच्युरेशन जी आहे ती पूर्ण 100 करून टाकायची, +100. ओके, तर सॅच्युरेशन +100 करून टाकूया. ओके, सॅच्युरेशन +100 करून टाकल्यानंतर परफेक्ट असा नाईट ब्ल्यू नाईट असा इफेक्ट आलेला आहे. परफेक्ट बघू शकता तुम्ही, मस्त असा ब्ल्यू नाईट इफेक्ट आलेला आहे पाठी. त्याच्यानंतर ही मधली जी तुम्ही लाईन बघत आहात ती ऑरेंज कलरची आहे आपल्या, ती पाठच्या स्कायच्या कलरला मॅच होईल अशीच ठेवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडे सिलेक्शन करून घ्यायला लागणार आहे त्या लाईनच्या भोवती. त्याच्यासाठी पॉलिगॉनल लॅसो टूलमध्ये जायचं आहे आणि स्क्वेअर सिलेक्शन करून घ्या त्या लाईनच्या भोवती. ओके, आणि तो त्याच्यावर आपण कलर फिल करून घेऊया त्या लाईनमध्ये की जो आजच्या बॅकग्राऊंडला मॅच होईल, स्कायच्या बॅकग्राऊंडला कलरच्या बॅकग्राऊंडला मॅच होईल. ओके, स्क्वेअर सिलेक्शन करून घेतल्यानंतर आपल्याला परत आता जायचं आहे ॲडजस्टमेंट लेअरमध्ये. ॲडजस्टमेंट लेअरमध्ये गेल्यानंतर ह्यू सॅच्युरेशनवर गेल्यानंतर ह्यू जे आहे ती पूर्ण +180 करून टाका आणि सॅच्युरेशन +100 करून टाकायचं. ओके, केल्यानंतर तुम्ही बघू शकता ब्ल्यू अशी लाईनमध्ये ब्ल्यू असा स्पार्कल ब्ल्यू कलर फील झालेला आहे जो मॅच होतो आहे पाठच्या बॅकग्राऊंडला. नंतर थोडं तुम्ही पाहिजे तर तुम्हाला कलर बॅलेन्स करू शकता, कलर बॅलेन्सिंग करू शकता. मॅग्नेटा येल्लोची कलर तुम्ही बॅलेन्सिंग तुम्हाला पाहिजे तशी करू शकता, जसं तुमचा बॅकग्राऊंडचा पाठचा कलर आहे त्याप्रमाणे तुम्ही बॅलेन्सिंग करू शकता. ओके, बॅलेन्सिंग करून झाल्यावर तुम्ही बघू शकता हा परफेक्ट आपला इफेक्ट झालेला आहे. हाफ मून ब्ल्यू नाईट असा आपला इफेक्ट जो होता तो आपला इथे कम्प्लीट झालेला आहे. आपण एखाद्या साध्या इमेजपासून एखादा मस्त असा हाफ मून ब्ल्यू नाईट इफेक्ट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता हाफ मून किती मस्त आलेला, एकदम रिअल असा वाटतो त्याच्यावर ब्लॅक कलरचे डॉट्स आणि. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण बघितलं की हाफ मून ब्ल्यू नाईट इफेक्ट फोटोशॉपवर एकदम सोप्या पद्धतीने कसा द्यायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर
आणि कमेंट जरूर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ओके, बाय बाय. It's caught in the crossfire.